वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त चौगुले कुटुंबियांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. सुनील देसाई. 7 शाळांना राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा व शैक्षणिक साहित्य वितरण. सौ अपूर्वा नामदेव चौगुले व कुटुंबियांनी वडिलांच्या स्मृती दिनी 7 शाळांना राष्ट्र नेत्यांच्या प्रतिमा आणि मुलांना शैक्षणिक साहित्य वितरणाद्वारे एक आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला. असे प्रतिपादन श्री सुनील देसाई उपसरपंच ग्रामपंचायत अर्जुनी यांनी केले. ते अर्जुनी येथील लाल बहादूर शास्त्रीय विद्यालय आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रदीप भुदाळे पाटील यांनी केले. पुढे बोलताना सुनील देसाई म्हणाले, हरिभक्त पारायण वैकुंठवासी विठोबा लक्ष्मण चौगुले यांनी 64 वर्षे पंढरीची वारी केली. स्वतः निरक्षर असूनही दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. श्री नामदेव चौगुले हे लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी येथे विषय शिक्षक असून एक उपक्रमशील शिक्षक आहेत. सो अपूर्वा नामदेव चौगुले या विद्या मंदिर निप्पाणी येथे इंग्रजी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सो अपूर्वा नामदेव चौगुले यांनी विद्या मंदिर निप्पाणी, मोहनलाल दोषी विद्यालय अर्जुन नगर, लिंगनूर कापशी, हमीदवाडा, कर्मवीरराव डी आर भोसले विद्या मंदिर बस्तवडे, मेतके, लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी अशा 7 शाळांना राष्ट्र नेत्यांचे फोटो व अर्जुनी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व जिलेबी वाटप करून समाजासाठी एक नवीन आदर्श घालून दिला असल्याचे सांगितले. या शाळेचे विशेष शिक्षक आमचे सहकारी नामदेवराव चौगुले यांच्या मिसेस म्हणजे आमच्या भगिनी आणि दोन्ही माणसं ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि पैशाचा सदुपयोग कसा करावा आणि ज्याचा उपयोग लहान मुलांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना कसा करावा त्याची चांगली जाण त्या दोघांना या त्या जाणीवेतून मला वाटते 5-6 शाळेमध्ये 7 शाळेमध्ये चौगुले सरांच्या परिवारावतीनं या फोटोंचं आणि वयांचं वितरण झालेलं आहे. त्यामध्ये या सुस्त कार्यक्रमानिमित्त मी पहिल्यांदा या चौगुले परिवाराचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी भविष्यात देखील राबवावेत आणि शक्यतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांची आपला लढा असतो आणि ज्या विद्यार्थ्यांना आपण आपला वेळ घालवत असतो त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा आणि असे साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावं ही जी त्यांच्या मनामध्ये कल्पना आहे त्या कल्पनेचं मी कौतुक करतो आणि चौगुले सरांनी हा उपक्रम इथून पुढे देखील असाच चालवत राहावा असं मी ग्रामपंचायतीवरती त्यांना विनंती करतो आणि शाळेच्या सर्व शिक्षकांना माझी एक विनंती आहे की शैक्षणिक उठाव नुसता नको आहे शैक्षणिकच्या विद्यार्थ्यांच्या. या प्रसंगी पंचायत सदस्य सुदाम देसाई, विशेष शिक्षक नामदेव चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर यांचे वडील असून त्यांचे 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. ते वारकरी संप्रदायाचे होते आणि ते स्वतः शेतकरी असून अडाणी असून आपल्या 2 मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम या वडिलांनी केलं आणि त्याची जाण आणि त्याची कृतज्ञता म्हणून चौगुले सरांनी चांगल्या प्रकारचा उपक्रम ह्या आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त वेगवेगळ्या शाळांमध्ये शालेय शिक्षण शालेय उपयोगी साहित्य देऊन केलेलं आहे. अशा प्रकारचं साहित्य एखाद्या वेळेला आपण एखाद्या वडिलांची श्राद्ध घालत असतो, श्राद्ध घातली की त्याला जेवण करतो, जेवण केले की जेवतात आणि जाता जाता म्हणजे ती या दरासाठी कमीच होते, म्हणजे जेवा वाढून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे उपक्रम आपण चांगले राबवले तर त्या उपक्रमाला कुठेतरी उभा येईल. जे जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं साहित्य मिळाल्यामुळे काहीतरी उपयोग करता येईल आणि इथून पुढे अशा प्रकारचे उपक्रम त्यांना राबवण्याची शक्ती त्या नरसिंहवाल्याने द्यावं. हे विविध संस्थांना आम्ही वितरण केले की त्यामध्ये हमीदवाडची आमची मराठी शाळा, एमजी विद्यालय अर्जुन नगर, एड्स बाधित संस्था निपाणी, त्यानंतर मुकबधीर संस्था आणि आमच्या 2 शिक्षक संस्था. तर ह्या शैक्षणिक कामासाठी त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीनं काम केलं आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही प्रथम स्मृतिदिन करताना 121 रोपं आणि त्याचप्रमाणे विविध संस्थांना शैक्षणिक साहित्यासाठी देणगी स्वरूपामध्ये देता आलं. पण ह्यावर्षी एक आम्ही जरा वेगळा विचार केला आणि ज्या ज्या शाळांच्यामध्ये आपण काम केलेलं आहे त्या प्रत्येक शाळांच्यामध्ये हे राष्ट्रीय सण साजरे करण्यात येतात आणि त्यावेळी त्या शाळांच्यामध्ये कोणत्या फोटो राष्ट्रनेत्यांच्या फोटोंची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन
सर्वसाधारणपणे सात शाळांमध्ये प्रत्येकी पाच पाच याप्रमाणे ते राष्ट्रीय त्यांचे फोटो आणि त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना 150 वह्या सस्पेन्सिल आणि पेन असं वितरण करून एक वेगळी दिशा आपणच द्यायला पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणतो की शाळा आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या ठिकाणी आम्ही काम करत असताना आम्ही जर वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले आणि ते जर समाजासाठी उपयोगी असतील आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असतील तर यातूनच इतरांना ती प्रेरणा मिळेल. आणि त्यामुळंच माझी मिसेस सौभाग्यवती अपूर्ण नामचे चौगुले यांनी सांगितले की सर आता यावर्षी देणगी स्वरूपात न देता तुम्ही वस्तुरूपानंच हे जर साहित्य दिलं तर ते शाळांसाठी उपयोगी ठरेल. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन चौगुले, ग्रामसेवक विजय गावडे, सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस, मुख्याध्यापक शंकर पाटील, कृष्णा बागडी, शबाना मुजावर, अर्चना गोरुले, महादेवी कांबळे, मनीषा देसाई उपस्थित होते. या उपक्रमास माननीय शिक्षण विस्तार अधिकारी RS गावडे साहेब, नितीन वखारिया, नरेंद्र सोलापूरकर, नंदन शेट्टी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. आभार प्रदीप बुधाळे पाटील यांनी मानले.